आमदार अतुल शेठ बेंडके यांच्या प्रचाराचा शुभारंभ. जुन्नर तालुक्यातील सर्व देवांचे घेणार दर्शन. जुन्नर तालुक्यातील पूर्व भागामध्ये अतुल शेठ बेंडके यांनी विघ्नहर गणपतीच्या देवस्थानाच्या सुरुवातीपासून राजुरी उंचखडक येथील श्री भैरवनाथ मंदिराचे दर्शन घेतले, तर राजुरी गावातील श्री हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन राजुरी येथील दर्गेचेही त्यांनी दर्शन घेऊन त्यावर चादर चढवून श्रीफळ वाढवून अतुल शेठ बेंडके यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, राजुरी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मला म्हणजे अतुल बेंडके यांना आमच्या अध्यक्षांनी या सर्वांनी मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देऊन निवडणुकीला सामोरे जायचं, आम्ही सगळे तुझ्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे असं सर्वांनी मला विश्वास दिला. त्याचे एक दोन तीन दिवस आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारकडे जे काही मंडळी आहे, जे आमचे संबंध आहेत 30-40 वर्षांचे, त्यांनीही खूप मोठ्या प्रमाणात मला पाठिंबा देण्याचं दर्शवलं. कारण जे काही सध्या महाविकास आघाडीमध्ये चालू आहे त्यांना ते पसंत नसल्यामुळं त्यांनी मला ती कल्पना दिली. म्हणून कालपासूनच ती मीटिंग घेऊन सर्व आपल्या लोकांशी चर्चा करून त्यांनी मला ते पुढं जाण्यासाठी सांगितलं असल्यामुळं आज सकाळपासूनच आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे. सकाळी 6 वाजता ओझरच्या गणपती देवस्थानला अभिषेक केला, तिथे आरती केली, त्यानंतर आणेला रंगस्वामी महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग त्यानंतर बेल्ल्यामध्ये मुक्ताई माता असेल, ते पीरबाबाचा दर्गा आहे,
त्याच्यानंतर आपलं मंदिर असेल तिथलं दर्शन घेतलं. आता उंच फडकला जाऊन आलो आहे, राजुरीच्या ह्या मारुतीरायचं दर्शन घेतलेलं आहे. असं या तालुक्यातले जे ठराविक जे मोठे मोठे देवस्थान आहेत, आता आम्ही पुढं इथं जी दर्गा आहे राजुरीच्या स्टॅन तिथशी बाबा तिथं चादर चढून पुढं आळ्याच्या क्रीडा समितीच्या तिकडे दर्शन घेऊन असं दिवसभर चालणार आहे. असे दोन दिवस दौरे आहेत ज्यामध्ये विविध आपले धार्मिक स्थळं, छत्रपती शिवरायांचा शिवनेरी किल्ला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे जुन्नरला आहे तिथे, आणि अशा वेगळ्या वेगळ्या जाती धर्मातले जे लोक आपले जुन्नर तालुक्यामध्ये आनंदाने समाधान राहतात, असे त्यांचे देव आणि त्यांचे सगळ्या जे मानतात त्यांना, अशांचं मी दर्शन घेऊन माझ्या प्रचाराला सुरुवात आज सकाळपासून केलेली आहे. मग ह्या जुन्नर तालुक्याचा आशीर्वाद हा बेनके परिवारावर कायम राहिलेला आहे, आणि म्हणून आत्ताही जुन्नर तालुक्यातली सगळी आम जनता ही एकवटून पुन्हा एकदा जुन्नर तालुक्याची सेवा करण्याची संधी देण्यासाठी सज्ज झालेली आहे. त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहील अशीच मी अपेक्षा बाळगतो. आजपर्यंत सेवा केली, पुढेही तशीच मी सेवा करत राहील.